नमस्कार, 6:30 वाजलेले आहेत. मी ज्योती पहाटे सृजनच्या या सलग 118 आणि नववर्षातील दुसऱ्या कार्यक्रमात आपणा साऱ्यांचे हार्दिक स्वागत करते. कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून साऱ्यांना नम्र विनंती आहे की कृपया त्यांनी त्यांचे मोबाईल्स सायलेंट मोडवर ठेवावे. धन्यवाद. गदिमा म्हणजेच गदी माडगुळकर आणि सुधीर फडके म्हणजे बाबूजी ही जोडगोळी संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवून गेली. या जोडगोळीचे गीतकार आणि गायक म्हणून असलेले कर्तृत्व जगमान्य झाले. त्यांच्या या असामान्य कर्तृत्वात मानाचा शिक्षेत खोवला गेला तो गीत रामायण या अभिनव संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविल्या गेल्यामुळे. किंबहुना ही जोडगोळी आणि गीत रामायण हे जणू अभेद्य असे समीकरण होऊन गेले. तसेच एक समीकरण चंद्रपुरातही तयार झाले आणि ते समीकरण म्हणजे गीत रामायण आणि गजाननराव वडगावकर. गजाननरावांनी गीत रामायणाच्या सादरीकरणामुळे एक काळ गाजविला. आज वयाची 80 उलटून गेलेल्या या टप्प्यावर त्यांच्याजवळ आठवणींचे विशेषतः गीत रामायणाच्या त्यांच्या त्या सोनेरी काळाबद्दल संचित निर्माण झालेले आहे जे आज आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे. चंद्रपूर आकाशवाणीच्या निवेदिका सौ मंजुषा भास्करवार आज श्री वडगावकरांना बोलते करणार आहे. मी या दोघांनाही सन्मानपूर्वक मंचावर पाचारण करते. धन्यवाद. याच महिन्यात म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी वडगावकरांचा वाढदिवस साजरा झाला. 7 फेब्रुवारी 1938 ही त्यांची जन्मतारीख. 1972 संगीत विशारद असलेले वडगावकर विणकर सहकारी संस्थेत व्यवस्थापक होते. अनेक संगीत नाटकात त्यांनी काम केले. सुगम संगीताच्या अनेक मैफिली त्यांनी गाजविल्या. त्यातील त्यांची गीत रामायणाची मैफिल केवळ चंद्रपुरातच नव्हे तर विदर्भात एक वेगळाच ठसा उमटवून गेली. गदिमा आणि सुधीर फडके या जोडगोळीचे ही जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचेच औचित्य साधून वडगावकरांची आजची ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची सूत्रे सौ मंजुषा भास्करवार यांच्या स्वाधीन करण्यापूर्वी आपण त्यांचे व श्री वडगावकरांचे स्वागत करूया. श्री गजाननराव वडगावकर यांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर श्री अनिल काटकर यांना पाचारण करते. शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन श्री वडगावकरांचं स्वागत होत आहे. सौ मंजुषा भास्करवार यांच्या स्वागतासाठी मी सौ प्रतिभा पुराणे यांना निमंत्रित करते. Thank you.
धन्यवाद. या पुढील सूत्रे मी सौ मंजुषा भास्करवार यांच्या स्वाधीन करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी वडगावकरांचे अंतरंग आम्हा साऱ्यांना उलगडवून दाखवावे आणि मुलाखतीनंतर सूत्रे सृजनच्या स्वाधीन करावी.